काम करण्यासाठी आपल्याला एक चांगलं वातावरण आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करतं करायला हवं, आणि अशा अविश्वासाच्या वातावरणामध्ये कामाच्या दखलपेक्षा आपल्याला जर असे त्रास होणार असतील तर मला असं वाटतं की या यंत्रणेचा कुठेतरी आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. आणि माझ्या कामाविषयी निष्ठा आणि माझ्या इंटिग्रिटीविषयी जर असे काही प्रश्न निर्माण होत असतील तर मला असं वाटतं की हे एक मानसिक खच्चीकरणच आहे, आणि या खच्चीकरणाला मी फार काळ माझ्या सहनशीलतेला पण मर्यादा आहेत. त्याच्यामुळे मला मी या मनस्थितीतच आहे की आता मी या व्यवस्थेचा भाग किती काळ राहायचं याचा मला नव्याने विचार करावा लागेल, आणि तो मी पुढच्या काही दिवसांमध्ये विचार करेन. आणि या व्यवस्थेपर्यंत आपण किती काळ राहू शकतो याचा निर्णय मी सर्वांना जाहीर करून सांगेन. अमेरिकन सरकारकडून जे आपल्याला शिक्षकांसाठी फुलब्राईट स्कॉलरशिप दिली जाते तर त्याच्यासाठी माझी निवड झालेली आहे, आणि ही प्रक्रिया जी आहे ती 1 डिसेंबर 2021 पासून सुरू झालेली आहे की आता याचकरिता आम्हाला व्हिजा आणि इतर प्रोसेस आमचे सगळे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत, आणि त्याची तारीख जी आहे ती 25 जानेवारी 2022 ही आहे. त्याच्यामुळे मी 1 महिना अगोदरच डिसेंबर महिन्यामध्येच माझ्या रजेसाठीचा अर्ज अध्ययन रजेचा अर्ज सादर केलेला आहे. तर अद्यापही त्या अर्जामध्ये काही पूर्ण कारवाई झालेली नाही आहे, अर्थात आता 25 तारीख जवळ आलेली आहे, आणि याच्यामध्ये जर काही घडलं नाही तर मला त्या स्कॉलरशिपला मुकावं लागू शकतं, मला ती संधी गमवावी लागू शकते. ही जगातल्या केवळ 40 शिक्षकांना दिली जाणारी सर्वोत्तम स्कॉलरशिप आहे, खूप प्रतिष्ठेची ही स्कॉलरशिप आहे. या स्कॉलरशिप धारकांना अमेरिकन सरकारकडून स्पेशल व्हिजा दिला जातो, जीवन व्हिजा ज्याला आपण म्हणतो. या सगळ्या प्रिव्हिलेज आणि याचा फायदा मी अमेरिकेतल्या शिक्षण पद्धतीचा अवलंब भारतामध्ये आल्यानंतर कसा करून घेता येईल, आणि अमेरिकेसारखे नागरिक किंवा तशी विचार करणारी पिढी भारतातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कशी आपल्याला घडवता येईल याच्या दृष्टीनं हा अभ्यास दौरा देखील तितकाच महत्वाचा आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेणं आणि त्याचा फायदा खेड्यापाड्यातल्या तळागाळातल्या मुलांसाठी करणं याच्यासाठी मी प्रयत्नशील राहिलेलो आहे, आणि हाच या प्रयत्नांचा एक भाग आहे. मला असं वाटतं की या प्रयत्नांना कुठेही खीळ न बसता अशा शिक्षकांच्या पाठीशी आपण उभा राहिला हवा, आणि त्यांच्या कामाला त्यांच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटकरिता देखील आपण सर्वांनी सहकार्य करायला हवं असं मला वाटतं.